नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार खिल्लारी शेतकरी शाने यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आताच करा। कारण का खिल्लार दुनियेमध्ये काही अशा घडामोडी आहेत तर त्या घडामोडी प्रथम आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। तसं बघायला गेलं तर ज्या काही घडामोडी आहेत, आता सध्या माझ्या वैयक्तिक कामामुळं किंवा घरच्या कामामुळं मी त्या गोष्टी वेळेवरती तुमच्यापर्यंत पोच केल्या नाहीत, या गोष्टीचं मला स्वतःला खेद वाटतोय। पण होता होईल तेवढं मी प्रयत्न करून त्या गोष्टीपर्यंत पोचून ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय। कोणती गोष्ट? जी गोष्ट जगाच्या दृष्टिकोनातून खरंच फायद्याची आहे आणि त्याचा जगाला सुद्धा फायदा आहे आणि ॲटोमॅटिक जगाला फायदा झाल्यानंतर त्या गोष्टीचा जो मालक असतो त्या मालकाचं सुद्धा नाव रोशन होण्यासाठी खूप मोठी मदत होते। समाज असा आहे किंवा समाजातल्या प्रत्येक गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्ट ही एकमेकावर अवलंबून आहे, एकमेकामध्ये गुंतलेली आहे, फक्त ही ओळखता आली पाहिजे प्रत्येकाला। खिल्लारचं क्षेत्रच असं आहे की खिल्लारच्या क्षेत्रामध्ये खिल्लार पालक, खिल्लार वळू मालक, खिल्लार शेती, परत त्यांचा चारा, ह्या प्रत्येक गोष्टी ह्या एकमेकावर अवलंबून आहेत, फक्त या आपल्याला कळल्या पाहिजेत। तर आज या चित्रीकरणचा मेन उद्देश आहे, त्या उद्देशाच्या अगोदर मी जरा थोडी छोटीशी ओळख करून देतोय। तर हे आहेत मान्य माळाप्पा निंगाप्पा पुजारी, तेलगाव तालुका, जिल्हा दक्षिण सोलापूर। तर जी भारतदोंडाप्पा मळगे मामांच्याकडे जी वाघीण नावाची खिल्लार गाय आहे त्या गायीचे हे मूळ मालक आहेत आणि यांच्याकडूनच कालवड आपण घेतलेली होती लहानपणी, खरंय मामा? घेतलं तुमच्या गायीची कालवड? बरं, तर ती कालवड यांच्या गायीची होती, त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणीच आहेत की त्या गायीची आई सांभाळणारी पूर्वीपासून किंवा ती वंशावळ वाढवलेली ते मामा सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण यांना अगोदर बघितलेलं आहे, पिवळा फेटा आणि व्हिडिओ आहे निंगाप्पा पुजारी म्हणून, झाडाखाली जी व्हिडिओ घेतले ती आठवल्यानंतर तुम्हाला समजेल। परत एकदा आपण एक उजळले म्हणून रिव्ह्यू म्हणून त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत। मामा, तुम्ही जी कालवड दिली तांडूरला भारत मामा मळगे यांना, ती कालवड तुमच्याच गायीची का बाहेरच्या गायीची होती? आपल्या गायीच्याच होती। बरं, मग तुमची गाई कोणत्या बैलांची होती, कोणत्या खाणीतून होती? काम्याच्या बैलाच होत, कारगळ काम्या, कारगळ तांबूळ। बरं, ठीक आहे। यांनी सांगितलं की त्यांनी कष्ट केले, त्यांनी सांभाळले, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की कारजाळ कामांना, हे नाव तुम्ही आता चॅनलवरती चर्चेत असेल, कारजाळ कामांना म्हणजे यांच्याकडे बैल होता। पूर्वी अशी बैल होऊन गेलेत मंडळी, मुद्दा आठवला म्हणून सांगतोय, काय बैलांची शेपट तुटलेली होती, काय बैलांचा पाय मोडलेला होता, काय बैलांची शिंग मोडलेली होती, काय बैलांना नैसर्गिकच काहीतरी गोष्ट होती। मात्र त्यावेळेला लोकांचा कल असा असायचा की बैलामध्ये 70-75% जर अवयव सगळे एक नंबर ओक्केमध्ये असतील तर 25% भागाचा विचार जास्त केला नसायचा। मात्र आता आज जरी 10% काय अडचण असेल तर 90% जर बैल बरा असेल तर त्या 90%ला नावं ठेवली जातात आणि 10%चा विचार केला जाणार जात नाही सध्याची परिस्थिती। तर कारजाळ कामांना यांचा जो बैल होता जुना, त्या बैलाचा वंश पुढं म्हणजे शिद्दापूर खान आहे। तर विषय आठवला म्हणून मी तुम्हाला सांगितलं। तर शिद्दापूर खाणीतलं जे रक्त ज्यांना सांभाळायची संधी भेटली आहे किंवा नशिबानं ज्यांच्या घरी जन्मास आले शिद्दापूर खाणीचं रक्त, त्या रक्ताला कधी विसरू नका आणि त्या रक्ताचं वेळोवेळी 24 तास 12 महिने डोळ्यात तेल घालून लक्ष देऊन संगोपन करा, तर एक ना एक दिवस तुमचा असेल जे शिद्दापूर खाणीचं संगोपन करतायत सध्या। तर हा व्हिडिओ बघून लवकर आज समजणार नाही, ज्या वेळेला तुम्ही संगोपन करून हा खिल्लार शेतकरी दिशाने यूट्यूब चॅनल तुमच्या घरापर्यंत पोहोचेल तेव्हाच तुम्हाला त्या व्हिडिओचा अर्थ आणि तुम्ही सांभाळलेल्या खिल्लारचा अर्थ हा समजणार आहे। तर आज मेन मुद्द्यावर येऊयात। तर मुद्दा आज व्हिडिओ करण्याच्या पाठीमाग असा होता की आता बघतोय आपण रोगराई पसरत आहे किंवा आजारांचा भडीमार होतोय खिल्लार वासरांवरती, जास्त करून लहान पिल्ल्यांवरती भडीमार होतोय, म्हणजे लंपी हा स्किन आजार आहे, त्वचा रोग म्हणतो आपण त्याला, तर संसर्गजन्य पण रोग आहे तो। तर रोगाची लागण झाल्यानंतर शेतकरी अडचणीत सापडतो किंवा बुचकळ्यात पडतो विचारांच्या की आज मला कालवड नीट करायचे तर कशी करायची नीट आणि आज कोणाला बोलवायचं आहे। तर फोन केल्यानंतर, चर्चा केल्यानंतर कोण डॉक्टरचं नाव सांगतं, कोण अधिकाऱ्याचं नाव सांगतं, कोण मित्राचं नाव सांगतं, कोण चॅनलचं नाव सांगतं, म्हणजे जो तो आपल्या माणसाची ओढ करून
आपल्या डॉक्टरची वड करून ओळख असणाऱ्या डॉक्टरची वड करून सांगायला जातो. पण या ठिकाणी कोण मळप्पा निंगप्पा पुजारी मामा यांच्या घरी एक वेगळी गोष्ट मला बघायला आली, अनुभवायला आली, आणि ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायची होती, फक्त थोडी वेळानं पोचवतोय. तर ती कोणती गोष्ट? तर यांच्या घरच्या गाईला, घरच्या गाईला म्हणजे भारत दोंडाप्पा मळगे यांनी जी कालवड दिली होती त्या कालवडीला कालवड झाली होती. खरं मामा? बरं. त्या कालवड ही जी गाई दिसते तुम्हाला समोर, हीच गाई भारत मामा यांनी लहानपणी वासरू असताना दिली होती. त्या गाईला ती कालवड झाली. तर त्या कालवडीला लंपीचा आजार झाला होता, आणि तो आजार नीट करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी त्यांनी काही जणांकडे चौकशी सुद्धा केली, मला सुद्धा विचारलं. तर मी काय सांगणार, जनरली जे नीट केलेले आहेत त्यांचं नाव सांगणार, किंवा त्या लंपी आजाराचा मला स्वतःला अनुभव नव्हता नीट करण्याचा. तर नशिबानं त्यांना माहीत असेल नसेल किंवा त्यांनी कोणाला चौकशी केली असेल ते आपण सर्व बारकाईनं आपण त्यांना विचारूया, आणि ह्या व्हिडिओकडं संपूर्ण बघायला लक्ष देऊन विसरू नका. तर त्यांच्या कालवडीला लंपी झाला होता. तर लंपी झालेल्या कालवडीचं वय किती होतं मग? 3 महिन्याचं होतं. 3 महिने. तर 3 महिन्याच्या कालवडीला घरच्या गाईला झालेल्या लंपी झाला होता. तर त्याच्यासाठी नेमकं त्यांनी काय केलं किंवा लंपीची तीव्रता काय होती आपण त्यांच्याकडून ऐकूया. जी कालवडीला लंपी झाली होती 3 महिन्याच्या, तर मामा ती लंपी झाल्यावर त्या कालवडीची कशी आपदा होत होती किंवा तुम्हाला कसं दिसत होत होती? अब्दा म्हणजे लय ताप होतं त्याला. मरासारखा सगळं वैरण सोडून, दूध सोडून सगळं थांबलं होतं. ते वनस्पतीनं कमी केलंय. बरं, त्याला लंपी झाल्यानंतर मामा ते किती दिवस तुम्हाला त्याच्या अंगावर लंपी दिसत होती? कमीत कमी 20 दिवस तर दिसले, 20-25 दिवस. बरं, त्या लंपीच्या काळात मामा त्या शरीरावर तुम्हाला काय काय दिसत होत? बारीक फोड उठून मोठं झालं, आणि मोठं होऊन फुटून मग पुगळून कमी झालं.